जुन्नर तालुक्यातील ओतूर हे मोठं आणि महत्त्वाचं गाव. आज ओतूर गावची यात्रा आहे. या यात्रेमध्ये सगळ्याच राजकीय पक्षाचे पुढारी नेते मंडळी ओतूरच्या गावामध्ये कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये आहेत. तानाजी तांबे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, त्यांची मागणी कायदेशीर बेकायदेशीर वास्तविक हे पुढारी हे प्रश्न समजून घेऊ शकत होते. या तालुक्याचे आमदार अतुल रेंके हे सुद्धा बहुधा ओतूरमध्ये आहेत. कदाचित तिकडे कुस्त्यांचा हंगामा संपल्यानंतर ते इकडे येऊ शकतात, परंतु सकाळी जर इथं भेट दिली असती, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि त्याच दिवशी तानाजी तांबे ओतूर ग्रामपंचायतीच्या पुढे उपोषण करतायत. ओतूर गाव दुःखमुक्त व्हावं अशी त्यांची मागणी आहे. अर्थात हा प्रश्न तसा खूप गंभीर आहे, मार्गी लावणं तेवढं सोपं नाही. एकटे तानाजी तांबे काही करू शकत नाही, बाकीच्या सगळ्या मंडळींनी सहकार्य करायला हवं. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रश्न सोडवण्याची तयारी असावी. बाकीची मंडळी लक्ष का घालत नाही? या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित डमाले, जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, ही सगळी मंडळी गप्प का बसतायत हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. तांबे साहेब, आज आपण उपोषण करताय, नेमका प्रश्न काय आहे आणि उपोषण करण्याची पाळी का आली आणि आज 15 ऑगस्ट आहे, हाच दिवस आपण का निवडला? वाडे साहेब, मागील 2 वर्षापासून सातत्याने ओतूर गाव 100% डुक्करमुक्त झालं पाहिजे म्हणून आम्ही ओतूर ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या पाठीशी आहोत. वारंवार प्रत्येक ग्रामस्थाने तक्रारी अर्ज दिलेत, त्यांचे व्हिडिओ फोटो पाठवलेत, पण ओतूर ग्रामपंचायत डुक्करमुक्त होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. 1 जूनला आम्ही उपोषणाला बसणार होतो, पण सरपंचांनी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की डुकरांच्या मालकांना थोडा कालावधी द्या. आम्ही तो 3 महिन्याचा कालावधी दिला आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी 10 ऑगस्टची आम्ही शेवटची डेडलाईन दिली होती. पण त्या डेडलाईनमध्ये त्यांनी डुकरे पकडली नाहीत. आजही डुकऱ्यांची संख्या संपूर्ण ओतूर गावात वार्ड क्रमांक 3 आणि 4 मध्ये 600 ते 700 डुकऱ्यांची संख्या आहे. पण एक मिनिट थांबवतो, जे वराह पालन व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत, म्हणजे त्या डुकरांचे जे मालक असतील, त्यांच्याशी तुम्ही कधी चर्चा केली? आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. ग्रामपंचायतच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आणि वराहाचे मालक आणि डॉक्टर काशी तानाजी तांबे आणि ग्रामस्थ आम्ही होतो. पण वराहाच्या मालकाने आमच्याकडे मुदत मागितली, आम्ही त्यांना 3 महिन्याची मुदत दिली. 3 महिन्याची मुदत संपूनही आजपर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. 1 ते 2 वेळेला फक्त 50-60 वराह पकडून नेले, त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. वाणी साहेब, आजही ओतूर गावात वार्ड क्रमांक 3 आणि 4 मध्ये 700 ते 800 डुक्कर आहेत. साहेब, ओतूर गाव तसं खूप मोठं, हे पुढाऱ्यांचं गाव, बाकीची मंडळी मुठळून बसतात आणि तुम्हीच पुढे येतात, बाकीच्या मंडळींना हा विषय गांभीर्याचा वाटत नाही? बाकीच्या लोकांना हा विषय गांभीर्याचा वाटतो. सर्वसामान्य नागरिक या विषयात पडायला मागत नाही आणि पुढाऱ्यांना मताचं राजकारण करण्यासाठी पुढारी त्या डुकरांच्या मालकांना काही म्हणायला मागत नाही. पण आम्ही वाणी साहेब असं ठरवलंय, आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली, पण ओतूर गाव डुक्करमुक्त होण्यासाठी आज आम्हाला कुणीही मदत करत नाही. आजचा दिवस आमचा उपोषणाचा संपल्यानंतर आम्ही पुढील 2 दिवसानंतर प्रत्येक वार्ड मधून प्रत्येक गल्ली मधून आम्ही ओतूर ग्रामपंचायतवरती मोर्चे आणणार आहोत आणि प्रशासनाला त्याचा जबाब विचारणार आहोत की तुम्ही डुक्कर मुक्त करण्यासाठी का मदत करता. तांबे साहेब, तुम्हाला एक मिनिट थांबवतो, या वराचा म्हणजे डुकरांचा बंदोबस्त करणं तेवढं सोपं नाही. नारायणगावची या ग्रामपंचायतीची निवडणूक मागच्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस झाली, विद्यमान सरपंच बाबू पाटे असं म्हणाले होते की नारायणगाव शहर मी डुक्करमुक्त करेल, ते डुक्करमुक्त करू शकले नाही. या संदर्भामध्ये त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल झाले. वास्तविक प्रशासन, ग्रामपंचायत
या सगळ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. तुमच्या या प्रयत्नाला यश येईल का, प्रशासन सहकार्य करील का, आणि पंचायत समितीचे BDO शरदचंद्र माळी हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत, जुन्नरचे तहसीलदार तेही कर्तव्य दक्ष आहेत, या तालुक्याचे आमदार अतुल बेंके ही करून आहेत, गुटकुरू आहेत. ही सगळी मंडळी एकत्र बसून हा प्रश्न कसा सोडवता येईल, अडचणी काय आहे, चर्चा का होत नाही? वाणी साहेब, ह्या संदर्भात मी माननीय तहसीलदार साहेबांनाही काल जाऊन भेटलो आणि माननीय BDO साहेबांनाही भेटलो. त्यावर तहसीलदार साहेबांनी BDO साहेबांना सांगितलं की तुम्ही ग्रामपंचायतला आदेश द्या. त्यांना मी ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 163 प्रमाणे मोकाट असलेल्या जनावरांवर गुन्हा दाखल करता येतो हा कायदा आहे. ह्या कायद्याचं पालन कुणी करायचे? ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी करायचे. पण ते त्या कर्तव्यात आपले कसूर करत आहेत. जर त्यांनी त्या नियमाचं पालन केलं आणि जर कायदा आणि सुव्यवस्थेचं राखण करणारे ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांच्याकडे गेले तर वराच्या मालकांवरती कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार ओतूर ग्रामपंचायतला आहे. नारायणगावचे सरपंच बाबू पाटील याच्यामध्ये यशस्वी झाले नाही. तुम्ही त्यांच्याशी या विषयावर कधी बोललात? त्यांना अडचण नेमकी काय आली? ते नारायणगाव शहर डुक्करमुक्त का करू शकले नाही? त्यांच्यावर गुन्हा दाखल का झालाय? साहेब, आजही ग्रामपंचायतचा अधिनियम आणि कायदा काय सांगतोय की मोकाट जनावरांना गावात सोडायचं नाही. जर ती मोकाट आहे आणि ती मोकाट म्हणजे तुम्ही पाळलेली आहे, त्याचे तुम्ही मालक आहात, ते कायद्यामध्ये या संदर्भामध्ये वेगळा नियम आहे. वराचा नियम हाच आहे की त्यांना मोकाट सोडायचं नाही, त्यांना बंदिस्त कुठेतरी ठेवा. गावात तुम्ही संपूर्ण गावात आज मोकाट सोडलेली आहे, तर त्यात तुम्हाला जर त्याचं पालन करायचं असेल तर त्याला बंदिस्त करून तुम्ही त्याचं पालन करा. नारायणगावच्या सरपंचांचा तुमच्याकडे नंबर आहे, त्यांना फोन करू शकता. ते सक्सेस काय झाले फोन करून विचारू शकतो, पण त्यांना काय अडचणी आल्यात, कशामुळे आल्यात ते मला माहिती. आपण विचारू शकतो लगेच अडचण काय, किंवा त्यांना अडचण नेमकी का आली, ते सक्सेस काय झाले नाही, त्यांची थोडी मदत करून घेऊ लावतो त्यांना फोन. आम्ही सुद्धा 15 ऑगस्ट 2021 ग्रामसभेचा ठराव घेतला आहे, 27 मे 2022 ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे. पण ह्या ओतूरमध्ये वराच्या मालकांनी आमच्या गावात डुकरे मोकाट सोडलेले आहेत. ती ते 700 ते 800 डुकरे साहेब. आमची गावची अवस्था एकदम वाईट आहे साहेब, आणि ती कुठेही घरातही घुसतात, लोकांच्या बाहेर बाटल्यांमध्ये पाणी असतं त्याच्यात घुसतात, लहान मुलांना चाटतात, अशी ओतूरची अवस्था वाईट झालेली आहे. ग्रामपंचायतच्या खाली मग कुठे कुठे बसलं पाहिजे? मग जिल्हा परिषदला बसतो ना मी. हॅलो, काय नाही आता काय झालंय की तहसीलदारांना मी विचारलं परवा जाऊन, ते म्हणाले की ते ग्रामपंचायत 4 तारीख देत आहे. BDO साहेब तेच म्हणाले की तो ग्रामपंचायतचा अधिकार आहे. कुणी दाखल केला गुन्हा? मालकांनी. सरपंच साहेब,
पशुसंवर्धन विभागाने एक नोटीस जाहीर केले की त्यांची विष्ठा आणि लघुशंकेपासून होणारे संसर्गजन्य रोग हे महाभयंकर आहेत, मग याची काळजी कोण घेणार? ग्रामपंचायत नाही घेणार तर कोण घेणार? मग त्याच्यासाठी आता मार्ग काय अवलंबायचा आपण? तुम्ही आता आता येणार आहात का? म्हणजे आम्ही बरं चालेल चालेल चालेल, पण हे कुठेतरी आम्हाला थांबवायचं आहे, कारण गाव गावची ओतूर गावची अवस्था भयंकर बिकट आहे. म्हणजे दिसतंय बाहेरून गाव चांगलं, पण आतून संपूर्ण पोखरलेलं आहे, कारण सगळे अंडरग्राऊंड गटारी झालेले आहेत, त्यांना खाद्य नाही. परत शेतकऱ्यांच्या शेतातही जाऊन मालाचं नुकसान करतात, पिक उद्ध्वस्त करतात, घरात घुसतात. म्हणजे ही अवस्था नाही माहिती आहे. जर तुम्ही डोळ्याने जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ओतूर आणि इथं कुणाला पडलेलं नाही आहे, कुठल्याही पुढाऱ्याला पडलं नाही, त्यांना फक्त मताचं राजकारण करायचं एवढंच पडलेलं आहे. तर आपण एक धन्यवाद तुम्ही संपर्क साधल्याबद्दल. तुमचा हा जो कॉल आहे हा बातमी तो आपल्याला चालेल का? ठीक आहे सर, थँक्यू. तानाजी शेठ, आता नारायणगावच्या सरपंचांनी ज्या काही अडचणी आहेत हे तुम्हाला सांगितलेले आहेत, बाबू पाटील यांची मदत घेऊन तुम्ही सामूहिकपणे हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दरवाज्यावर तुम्ही थाप मारणार का? त्यांच्याकडनं प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न असेल का? नारायणगावचे सरपंच बाबूसाहेब पाटे यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचा तोच प्रश्न जो ओतूरला आहे तोच डुक्कर मुक्तीचा नारायणगावला सुद्धा आहे. त्यांनी सांगितलं की आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडला जाईल, आपण उपोषणाला तिथे बसावं लागेल. तर आमचीही तयारी जिल्हा परिषदेला उपोषणाला बसण्याची तयारी आहे. या तालुक्याचे आमदार अतुल बनके तरुण आहे, होतकरू आहे, कार्यक्षम आहे, तुम्ही त्यांच्याशी कधी बोलला? त्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषद माजी सदस्य मोहिषे धमाले विशाल भाऊ सभापती यांच्याशी बोललोय. हा विषय त्यांनी त्यांच्याजवळ मांडायला हवा होता, कारण तुम्ही स्वतः का बोलला नाही? मी बोलेल ना सर, बोलण्याबद्दल काही नाही, पण माझी त्यांच्या असे समोर गाठ झाली नाही. हा विषय तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून हा विषय हाताळत आहे, मग तालुक्याच्या आमदारांशी चर्चा करायला अडचण काय? अडचण काहीच येणार नाही. मी अतुलशे बँके साहेबांबरोबर बोलेल. साहेब, हा प्रश्न तुम्ही एकटे व्यक्ती सोडवू शकत नाही, सगळ्यांचीच तुम्हाला सहकार्याची गरज आहे. अगदी सरपंच, तुमच्या गावचे पुढारी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य ह्या सगळ्यांची मदत असायला हवी. डुंबरवाडीचा प्रकार आपण काल पाहिला, त्या ठिकाणचे सरपंच त्या आंदोलनाच्या वेळेस उपोषणावर थांबले नाही, तुम्ही आलात, आशाताई आले, तहसीलदार आले, एडीओ आले, आणि ते प्रश्न 8 तासानंतर काही अंशी मार्गी लागला. तुम्ही आशाताईंना विषय सांगितले? आशाताईंशी बोललो, पण कालचा डोंबरवाडीचा जो प्रश्न मार्गी लावायला 100% त्याचं सहकार्य माझ्या साहेब, तुम्हाला त्याचं आम्ही क्रेडिट देतोय. कारण का, तुमच्या माध्यमातून आणि तुम्ही संपूर्ण दिवस तिथे थांबून संध्याकाळी 6:30 माननीय तहसीलदार आशाताई मुसके व्हिडिओ यांचं माध्यम वापरून तुम्ही त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे, हे संपूर्ण श्रेय आणि याचं क्रेडिट मी माझ्या साहेब तुम्हाला देतो. आणि मी आशाताई मुसकेंशी काल बोललेलो आहे की ताई, आम्ही डुक्कर मुक्त होण्यासाठी 15 ऑगस्ट उपोषण आम्ही करत आहोत. पण ताई म्हणाला 15 ऑगस्ट तुम्ही उपोषण करू नका, पण आम्ही महिन्यापूर्वीच ते निवेदन दिलं होतं आणि संपूर्ण जाहीर केलं होतं. तुम्हाला आता प्रशासन किंवा हे सगळे लोकप्रतिनिधी यांच्याकडनं अपेक्षा काय? आम्हाला हीच अपेक्षा आहे की प्रशासनाने, जिल्हा परिषद सदस्याने, सभापतींनी, माननीय तालुक्याचे लोकप्रतिनिधी आत्मशेठ बेंके यांनी ओतूर गाव 100% दुःख मुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करावं. तानाजी शेठ तांबे एक विधायक प्रश्न घेऊन आज उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी समोर घेतलेला प्रश्न, हाती घेतलेला विषय अतिशय गंभीर आहे. ह्या वरामुळे ओतूर गावातील शेतकऱ्यांची पिकं, लोकांच्या घरामध्ये डुकरं जातात, पाण्याच्या हंड्यामध्ये तोंड जातात,
लहान मुलांना चाटतात, विशेष म्हणजे त्या डुकरांची लघवी विष्ठा याच्यापासून काही आजार सुद्धा होऊ शकतात। राजकीय मंडळी प्रशासनाने जर यांना साथ दिली तरच आणि हो वरा मालकांनी सुद्धा आपण जी वरा पाळतोय ते बंदिस्त ठिकाणी कसे ठेवता येतील जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर प्रश्न सुटू शकतो। ओतुरगाव खूप मोठं आहे, ह्या गावामध्ये सुद्धा अनेक नामांकित पुढारी आहे। आज ओतुरगावमध्ये कुस्त्यांचा हंगामा होतोय, या हंगामामध्ये नामांकित पहलवान आले, राजकीय पुढारी आले। पुढारी मंडळींनो तुम्ही त्या आखाड्यामध्ये जरूर थांबा, त्याचा आनंद घ्या, पण तानाजी तांबे ज्या विषयासाठी ते बसले त्यांचा विषय समजून घ्या आणि ओतुरकरांना न्याय मिळवून द्या। जर या प्रश्नामध्ये तुम्ही लक्ष घातलं तर या ओतुरकरांचा दुवा निश्चित मिळेल। राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, परंतु एखादा विषय चांगला असेल तर बाकीचं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ह्या विषयामध्ये सगळ्यांनी लक्ष घालायला हवं। तालुक्याचे आमदार अतुल बेंके, तुमच्याकडून सुद्धा लोकांना खूप अपेक्षा आहेत, आपण या प्रकरणामध्ये लक्ष घालाल आणि योग्य पद्धतीनं नियमामध्ये सगळ्यांना मदत कराल अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विग्नर टाइम्स, ओतूर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।